नमस्कार मित्रांनो, बघा आज आपल्या या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। आज हा व्हिडिओ खास ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी एक व्हिडिओ आता सुरुवातीला बनवत आहोत। आपला व्हिडिओ जो आहे तर इंग्रजी ज्यावेळेला आपण बोलत असतो व्हेन वी वॉन्ट टू टॉक इन इंग्लिश ॲट दॅट टाईम टेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अ स्पोकन लँग्वेज। ज्यावेळेला आपल्याला काळ माहिती असतील स्पोकन लँग्वेज जर एखादी आपल्याला बोलायची असेल त्यावेळेला आपल्याला काळासंदर्भात माहिती असणं गरजेचं आहे। मग हे टेन्सेस जे आहे ते विविध प्रकारचे आपले जे टेन्सेस आहेत त्यांच्या मधले काही जे सेंटेन्स आहे त्यांचं स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला आज आपण जो पहिला टेन्स आहे तो टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट। कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट। बोला कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट। तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आपण बघूया। सुरुवातीला सब्जेक्ट प्लस व्ही वन म्हणजे क्रियापदाचा त्या ठिकाणी पहिलं रूप, त्यानंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जे आपण जे चालू आपण ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात, जसं शिकतो, पाहतो, खातो, बोलतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात, इन्क्लूड होत असतात। तर आपण आज या ठिकाणी काही वाक्य घेतलेले आहेत ज्या वाक्यांमधून आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक स्ट्रक्चर बनवण्याचं काम करू आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण कसं ट्रान्सलेट करता येईल किंवा कसं आपण आपल्याला बोलता येईल या संदर्भात आपण माहिती बघूया। बघा आपलं पहिलं जे सेंटेन्स आहे आय लर्न अ पोयम, बघा काय आपलं सेंटेन्स आहे आय लर्न अ पोयम। या ठिकाणी आय म्हणजे आपण म्हणू शकतो मी, आपण आय म्हणजे मी म्हणतो, आय लर्न अ पोयम मी कविता शिकतो, मी कविता शिकतो असं आपण म्हणत असतो, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं यू सी अ फॉक्स, यू सी अ फॉक्स तू कोल्हा पाहतो, या ठिकाणी बघा तू कोल्हा पाहतो। या ठिकाणी सगळ्या ज्या काही आहे जे वर्तमान काळामध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलायच्या आहे, सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट। त्याच्यानंतर तिसरं या ठिकाणी आपलं वाक्य आहे वी प्ले क्रिकेट, आपलं वाक्य काय आहे? बोला काय आहे? वी प्ले क्रिकेट, बरोबर आहे। वी म्हणजे काय? तर आम्ही, वी म्हणजे काय? आम्ही क्रिकेट, सगळ्यांचा आवडता खेळ कोणता आहे? क्रिकेट। आता आम्ही क्रिकेट खेळतो, या ठिकाणी फक्त शिकतो, पाहतो, खेळतो, बोलतो, चालतो, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। त्याच्यानंतरचं आपलं सेंटेन्स आहे ही ईट्स अ मँगो, बोला ही ईट्स अ, बघा ही ईट्स अ मँगो, ही म्हणजे कोण? तो, ही म्हणजे कोण? तो अ मँगो आंबा खातो, तो आंबा, बघा तो आंबा खातो असं आपल्याला मराठीत या ठिकाणी सेंटेन्स बोलता येईल। नंतर शी राईट्स अ लेटर, बोला शी राईट्स अ लेटर, शी राईट्स अ लेटर, शी म्हणजे काय? ती, ती राईट्स म्हणजे लिहिते, अ लेटर ती पत्र लिहिते, ती पत्र लिहिते, हे असं मराठीत वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करता येईल। नंतर पुढचं सेंटेन्स आहे दे स्पीक इंग्लिश, बोला दे स्पीक इंग्लिश, दे म्हणजे कोण? तर दे म्हणजे ते, दे म्हणजे कोण? ते, बघा दे स्पीक इंग्लिश ते इंग्रजी बोलतात, ते इंग्रजी बोलतात, या ठिकाणी असं आपलं वाक्य आपण मराठीत तयार करू शकतो। त्याच्यानंतर राम गोज टू स्कूल, बोला राम गोज टू स्कूल, राम गोज टू स्कूल। आता बघा राम कुठे जातो रे? राम शाळेत जातो, राम शाळेत जातो, राम शाळेत जातो। बघा ज्या ज्या आपल्या चालू ज्या आता सध्याच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या आपण शिकतो, पाहतो, खेळतो, खातो, लिहितो, ओके, बोलतो, ह्या सगळ्या आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचे आहे। कुठं वापरायचे आहे? बोला सगळ्यांनी कुठं वापरायचे आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये। बघा मित्रांनो, जर तुम्ही अशा पद्धतीनं सराव केला तर तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलता येईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या ठिकाणी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हा याच्या पुढचे सुद्धा जे काही टेन्सेसचे व्हिडिओ आहे किंवा स्पोकन इंग्लिश संदर्भातले जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेतून बनवण्याचा प्रयत्न करत जाईल।
तुम्हाला आवडल्यास या ठिकाणी लाईक करा. जय हिंद.